मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता सत्तावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री श्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या ट्विटरवरती ट्विट करून दिलेली आहे परंतु सत्तावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत ई केवायसी झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डला लिंक केलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस फेब्रुवारी रोजी तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा आपली ई केवायसी सी केलेली नाही आहे किंवा त्यांचा बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच त्यांनी आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड हे लिंक केलेले नाही आहे अशा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे सत्तावीस तारखेला मिळणार नाही आहेत म्हणून अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यायची आहे तसेच आपल्या बँक खात्यालासुद्धा आपले आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे तरच तुमच्या खात्यावरती सत्तावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होतील